महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीचा अंतिम म्हणजे चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्यात. पारसाठी अमरावतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सिने अभिनेत्री नवनीत राणा यांनी प्रचारात सहभाग घेतला. लोणावळा शहरात राणांनी पदयात्रा काढली आहे. पारतनी कामोठे आणि कळंबोली येथे स्वतंत्र बाईक रॅलीवर भर देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. तर बारणेंनी पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर रॅली काढली आहे. पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून तापमानाने 40 गाठली. आजही ऊन आग ओखत आहे. मात्र प्रचाराच्या शेवटचे काही तास राहिल्याने उमेदवारांनी याची तमा न बाळगता प्रचार सुरूच ठेवलाय. आजच्या प्रतिसाद हा तर खूप चांगला आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन आपण बघितलं तर इंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा जो कायमच आम्हा सगळ्यांना एक शिकवण आहे, आम्हाला एक सांगितलेलं आहे की जे शक्य आहे ते बोला आणि जे बोलू ते 100% केलं पाहिजे. आणि गेली 5 वर्ष आपण बघितलं तर सातत्याने श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे प्रत्येकाने बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि कायम लोकांसाठी धावून जाणारा, लोकांच्या मध्ये असणारा असा हा सगळ्यांचा आपला खासदार. आणि म्हणून प्रत्येक घराघराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुन्हा एकदा श्रीरंगाप्पा बारणे यांना नक्की संसदेत सगळी मावळची जनता पाठवेल, कारण संसद रत्न किंवा तिथे असणारं काम आणि तिथे विचारलेले प्रश्न यांची संख्या बघितली तर ती खूप जास्त प्रमाणात आहे. आणि म्हणूनच मला खूप मी आशावादी आहे की असाच आशीर्वाद सगळेजण देतील. आणि सगळ्या माऊलींना प्रार्थना आहे की सगळ्या भरभरून आशीर्वाद द्या आणि आपल्या घराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी श्रीरंगाप्पा बारणे यांना दिल्लीच्या दिशेने लवकरात लवकर खासदार म्हणून पाठवा.